पावसा संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत गेटवे ऑफ इंडिया भागातून आपले प्रतिनिधी विनोद राठोड आहेत, तर अंधेरीच्या मिलन सबवे भागातून आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला विनोद आपल्याकडे येणार आहे। विनोद, अंधेरीच्या भागातला आढावा तर आपण घेऊच या, मात्र मुंबईच्या शहर भागामध्ये पावसाची सध्याची नेमकी काय स्थिती आहे? पावसाचा जोर अजूनही कायम आहे का? अजिंक्य, मी यावेळेस गेटवे ऑफ इंडियाला आहेत आणि हा जो आहे समुद्राच्या काठावर आहे। आपण बघू शकता की सध्या समुद्राची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि समुद्राच्या लाटाही मात्र वर येण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु एक गोष्ट या ठिकाणी नक्की आहे, सध्या पाऊस पडला आहे, बंद झाला आहे, पावसाच्या ज्या सरी आहेत त्या बंद पडल्या आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी अनेक जे सैलानी आहेत जे ठिकाणी या ठिकाणी त्या लाटांचा आस्वाद घेत आहे, परंतु पावसाच्या सरी सध्या मात्र बंद पाहायला मिळत आहे। कारण आता काही क्षण आधीच पाऊस पडला होता, परंतु सध्या आता तो पाऊस बंद झाला आहे। आपल्यासोबत काही जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आले आहेत। हे सांगा मला की विनोद, आपला आवाज व्यवस्थित येत नाहीये, मी थांबवतो आपल्याला, काही क्षणांनंतर पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे। यानंतर आपण थेट जाणार आहोत तुषार रूपनवर, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे। तुषार, मुंबईच्या उपनगरांमध्ये काल संध्याकाळपासूनच खरं तर पावसाचा जोर पाहायला मिळालेला होता। अंधेरीचा जो मिलन सबवे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असतं, त्या ठिकाणी वाहनं देखील अडकून पडायच्या घटना घडत असतात, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? अजिंक्य, गेल्या 24 तासांपासून मध्य मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे, या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली होती आणि अनेक भागांमध्ये सखल भागामध्ये पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। मात्र सध्या मी अंधेरीच्या या SV रोड परिसरामध्ये उभा आहे। या ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि जो पाणी या भागामध्ये जे मोठ्या प्रमाणात साठलेलं होतं ते पाणी देखील आपल्याला ओसरल्याचं चित्र पाहायला मिळते। वाहतूक कोंडी गेल्या 3 तासांपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती। मात्र मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनाही दृश्य दाखवतोय की आता या ठिकाणी वाहतूक कोंडी आता आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। पाणी ओसरल्यामुळे या ठिकाणी आता वाहतूक कोंडी होत नाही आहे, मात्र या रस्त्यांवरती आपल्याला पुन्हा एकदा खड्डे पाहायला मिळतात। पहिलाच पाऊस आहे आणि पहिल्याच पावसात 24 तासांमध्ये मुंबईतले खड्डे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालेले आहेत। याच खड्ड्यांवरती मुंबई महानगरपालिकेकडून शेकडो कोटीचा खर्च केला जात असतो, मात्र आता तिथे पुन्हा एकदा खड्डे दिसायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने मध्य मुंबईमध्ये आपल्याला माटुंगा असेल, सायन असेल, जो सकल भाग आहे तिथे पाणी साचताना पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे मुंबईच्या उपनगर परिसरामध्ये SV रोड असेल, मिलन सबवेचा परिसर असेल, यामध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असेल किंवा पाणी साचल्याची समस्या पाहायला मिळत असते। मात्र आता पावसाचा या ठिकाणी जोर या ठिकाणी कमी झालेला आहे, हलक्या सरी या ठिकाणी आताही आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र जे पाणी साचलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये ते मात्र पाणी आपल्याला ओसरताना पाहायला मिळते। पाणी ओसरल्या कारणामुळे या ठिकाणी बिलकुल तुषार, यानंतर मी पुन्हा एकदा जाणार आहे विनोद राठोड यांच्याकडे। विनोद, आपण माहिती देत होतात मुंबई शहरातला पाऊस सध्या काहीसा थांबलेला आहे, विनोद काय सांगाल त्याबद्दल? नक्की अजिंक्य, गेट ऑफ इंडिया या ठिकाणी आहे आणि पाऊस जो आहे तो थांबला आहे, पावसाच्या जरी सरी थांबले आहे, परंतु या ठिकाणी मात्र पावसासोबत ज्या समुद्राच्या लाटा आहेत त्या थांबल्या नाही, समुद्राच्या लाटा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी बाहेरचे जे राज्याचे लोक आहेत, पर्यटक आहेत, ते तो पावसाच्या सरींचा पावसाच्या सरींचा मजा घेण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आणि जे लाटा आहेत समुद्राच्या त्याही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जो समुद्राची जी पातळी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि सर्वांना या ठिकाणी अलर्ट मात्र देण्यात आला आहे। एक महत्त्वाची गोष्ट हे की समुद्राच्या काठावर पावसाचा जोर आता काहीसा कमी झालाय असंच म्हणावं लागेल। विनोद आणि तुषार, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।